हॅलो, हा डेंटिस्ट आहेत काय? कोण पाहिजे आपल्याला? डेंटिस्ट काय होत तुमचं? दाताचं थोडस हे करायचं होत, सिमेंट. बर, मग पत्ता माहितीये का तुम्हाला? कुठं आहे? कावळा नाक्याला. कावळा? कावळा. हॅलो, हॉटेल तंदूर माहितीये? कावळा नाक्याला तंदुरी. हॅलो, हॉटेल तंदूर माहितीये का? नाही गेलो कधी. चांगले मिळतात तंदुरी तिथं? कोण बोलताय तुम्ही? रावसाहेब बोलतोय. साधारणपणे किती खर्च येईल ट्रीटमेंटला? पण काय ट्रीटमेंट करायचं तुमची? पण तुम्ही मला दाखवायला जर पाहिजे अगोदर. काय दाखवायला लागेल तुम्हाला? आता तुम्हाला कशाची ट्रीटमेंट करायची आहे? नाही, आपल्याकडं काय काय होतं सगळं आहे काय? मी फक्त दाताचा डॉक्टर आहे. होय काय? नाही पण मग बाकी पाईल्स वगैरेच काय होत नाही का? तुम्हाला पाहिजे डॉक्टरांना फोन करावा लागेल. मी कसं करणार ते? सगळं होतंय म्हणतात ना तुम्ही. दाताच काम करतो फक्त. कुणाचे दात? कुणाचे करायचे सांगा. त्याच्यावर असतं का खर्च? नाही, तसं काही नाही. म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणून डिस्काउंट असं काय आहे का? कमी असतात ना दात ज्येष्ठ नागरिकांना? म्हणजे तुमचा खर्च वाचतो की? कमी दातावर चालतो का तुमचं? साधारण किती दात आलेले असा लागतात तुमच्या ट्रीटमेंटला? तसं काही नाही, सगळे दात असले सगळे दात नसले तरी चालतात. होय, कुठले कुठे असा लागतात दात? दात कुठे असतात? दाताचे डॉक्टर दातांचं काम करणार की पाईलचं काम करणार? मग असं की तसं काय जनरल फिजिशियन नसतात काय सगळे प्रॅक्टिस? जनरल फिजिशियनना फोन करा ना. आम्हाला नंबर तुमचा मिळाला दुर्दैवाने, त्याला आम्ही काय करतो? दुर्दैव आहे तुमचा नंबर मिळालं ते. तुम्ही करू शकत नाही काय ट्रीटमेंट? काय करायचं ते तरी सांगा. पुन्हा त्याच्यावरच आलात तुम्ही. आता काय करायचं? म्हणजे मी सांगितलं ना दात काढायचे, म्हणून दात काढायचंय ना. हा, आणि जिथं नवी आहे तिथं बसवायचं. म्हणजे वरच्या बाजूचे दात आहेत की नाही ते काढायचे आणि आत बसवायचे मागच्या बाजूला. नव जुनं करायचंय हो, म्हणजे ते काढायचे आणि तिथं बसवायचे. म्हणजे सोपं आहे ना, म्हणजे पुढचा काढायचा आणि मागं बसवायचा, मागचा काढायचा पुढे बसवायचा. डॉक्टर मी आहे का तुम्ही? मग कुठला दात काढून कुठं बसवायचं हे कोण सांगणार? दात कुणाचे आहेत? सांगा डॉक्टर तुम्ही. असणार दात माझे आहेत, तोंड माझं आहे. मी सांगणार ना, माझा वरचा दात काढून खाली आत बसवायचा आहे. काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? आता तुम्ही माझा उगाच वेळ वाया घाल. काय पाहिजे ते तुम्ही? मग बोलत नाही म्हणजे अहो, कवळी नाही आहे तोंडात. एक तर शब्द सुटतात सगळे शब्द तोंडातून, कवळी विसरली आहे. मी कवळी बसून देतो ना तुम्हाला. कवळी बघा, तुमच्याकडे असेल एखादी कवळी तर पाठवून द्या आम्हाला. कवळी आहे का दिसायला? काय जून आहे ती? जून आहे, जून. मराठी भाषेचा अपभ्रंश करून तुम्ही आम्हाला आमच्यावर बोलताय. तर साहेब, तुमचं नाव काय डॉक्टर साहेब? माझं डॉक्टर जग जाहीर आहे. तुम्हाला नंबर मिळाला त्यांनी माझा. जग जाहीर आडनाव आहे काय तुमचं? असलं कसलं काय आडनाव विचित्र करून बसलाय तुम्ही? जग जाहीर बदलून घ्या, चांगलं नाही वाटत ते जग जाहीर. बाबूराव बोलतोय. हा बोला. ते पेपरला ऍड दिले का? हो 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 हो. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. बाबूराव.